राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज विधिमंडळामध्ये सुनावणी. अजित पवार गटाच्या वतीनं फेरसाक्ष दिली जाणार. त्यापूर्वी अजित पवार गटाचे सुनील तटकरेंचं विधिमंडळाला प्रतिज्ञापत्र. शरद पवार हुकुमशहा पद्धतीनं पक्ष चालवायचे, तटकरेंच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख. आमदार रोहित पवारांना ईडीचं समन्स. रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं. काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी. 24 जानेवारीला राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईमध्ये येणार. याच पार्श्वभूमीवर 22 किंवा 23 तारखेला चौकशीसाठी बोलवावं. ईडीच्या नोटीसीवर आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. पक्ष फोडण्यासाठी आणि घरं फोडण्यासाठी एजन्सीजचा वापर, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. रोहित पवारांना आलेल्या ईडी नोटीसीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. विरोधकांना जाणीवपूर्वक छळण्याचा प्रयत्न. विरोधी सगळे भ्रष्ट आहेत आणि सत्ताधारी सगळे शुद्ध आहेत. रोहित पवारांना आलेल्या ईडीच्या समन्सवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स. चौकशीला नक्की जाईल पण अजून ईडीची नोटीस आपल्यापर्यंत आलेली नाही. माजी महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती, तर आपण कोणताही गुन्हा केला नाही, पेडणेकरांचं वक्तव्य. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांचा आवाज दडपते. किशोरी पेडणेकरांना ईडी नोटीस आल्यानंतर अनिल देशमुखांचा भाजपवर निशाणा. तर निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं या नोटीसा येण्याचं प्रमाण अधिक वाढेल, अनिल देशमुख यांचं वक्तव्य. राजन साळवी यांना एसीबीची पुन्हा एकदा नोटीस. थोरले बंधू यांच्यासह सोमवारी रत्नागिरी इथल्या कार्यालयामध्ये हजर राहण्याचा नोटीशी तुम्ही. राजन साळवींची पुन्हा सोमवारी एसीबीतर्फे चौकशी. चौकशीला भावासह हजर राहण्याची राजन साळवी यांना नोटीस. 3.5 कोटी रुपये बेहिशोबी मालमत्तेचं उत्तर एसीबीला द्यावं लागेल, राजन साळवी यांचं वक्तव्य. राजन साळवींच्या चौकशीवेळी अपशब्द वापरणाऱ्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा. झाडाझडती सुरू असताना अजिंक्य मोरेंनी अपशब्द वापरले. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर उद्धव ठाकरेंनी फोनही केला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकटं पाडण्याचे प्रयत्न. राजन साळवी यांच्यासारख्या प्रामाणिक परिवाराला त्रास देण्याचं काम सुरू. राजन साळवींवर झालेल्या ईडी कारवाईवर खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. खिचडी घोटाळा सूरज चव्हाणनं कोणाच्या सांगण्यावरून केला. जी ताकद उद्धव ठाकरेंनी पाटणकरांना वाचवायला लावली तीच ताकद राजन साळवी आणि सूरज चव्हाण यांना वाचायला का लावली नाही, असा सवाल करत नितेश राणेंची टीका. तानाजी सावंत आणि त्यांच्या नातेवाईकांनी 10,000 कोटींचा अँब्युलन्स टेंडर घोटाळा केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचाही सहभाग, वडेट्टीवार यांचा दावा. केवळ 7 दिवसांच्या शॉर्ट नोटीसवर टेंडर काढून रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय महायुती सरकारनं घेतला. 4,000 कोटींमध्ये जे काम होऊ शकतं त्यासाठी 8,000 कोटींचा खर्च करण्यामागचं कारण काय, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल. 8,000 कोटींच्या अँब्युलन्स घोटाळ्यानं जर मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होत नसतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव, खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका. आवरण उपोषण करतच मुंबईकडे रवाना होणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य. 7 महिने दिले, आता आर पारची लढाई, जरांगेंचा एल्गार. 26 जानेवारीला मुंबईमध्ये जरांगे उपोषणाला बसणार. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक अंतरवाली सराटीत दाखल. आंदोलकांसाठी चहा आणि नाश्त्याची सोय. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ऑनलाईन बैठक घेणार. वर्षा निवासस्थानी आज दुपारी 3 वाजता बैठकीला सुरुवात होणार. ज्यांच्यामुळे सरकार गादीवर बसलंय त्यांना आरक्षण दिलं जात नाही, मरण आलं तरी मागे हटणार नाही, पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे भाऊक. मराठा मुलं आत्महत्या करतायत पण सरकारची बघ्याची भूमिका, मनोज जरांगेंची सरकारवर टीका. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला पण नोंदी मिळालेल्यांना प्रमाणपत्र दिलंच नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य. मराठा आणि ओबीसी समाजाला आंदोलनासाठी आझाद मैदानात अद्याप परवानगी नाही. 20 जानेवारीला आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाकडून पोलिसांशी पत्रव्यवहार सुरू. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या वैद्यकीय रजा वगळता साप्ताहिक रजा रद्द. 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सुट्ट्या बंदचा आदेश. जालना अंतरवाली सराटी मार्गावरती 1,500 पोलिसांचा बंदोबस्त. मनोज जरांगे मुंबईकडे जाणार असल्यानं प्रमुख मार्गावर ड्रोन आणि सीसीटीव्हीची नजर. वाहतूक व्यवस्था, सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची पोलिसांकडून खबरदारी. मराठा आरक्षण मिळेपर्यंत परत येऊ नका. परभणीच्या लिमल्यामध्ये महिलांचं मराठा बांधवांना आवाहन. आरक्षणाचा लढा देण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवांना महिलांनी शिदोरी दिली.
महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस नेत्यांमधले मतभेद दूर करण्यात आम्हाला यश आले. काँग्रेसचे सगळे नेते एकजुटीनं लोकसभेच्या तयारीला लागलेत, त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस मोठं यश संपादन करेल. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांचं वक्तव्य. महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे पदाधिकारी ऋषी पांडे याला अटक. बोरिवली पोलिसांची कारवाई. ऋषी पांडेनं गुरुजींचा पेहराव करत विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शनही घेतलं. चेंबूरमध्ये शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये तणाव. शाखेवर दोन्ही गटाचा दावा. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला. शाखा दोन्ही गट अर्धी अर्धी वापरणार. अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या घरात फडणवीसांनी हुरड्याचा आनंद घेतला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस कोरडं वातावरण राहून किमान तापमानात घट होऊन गारठा वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. राज्यातून युरोपीय देशांसह चीन, रशिया, श्रीलंका आणि अरब देशांमध्ये द्राक्ष निर्यात सुरू. सध्या राज्यात असलेलं हवामान द्राक्ष पिकासाठी अनुकूल. पुढचे 2 ते 3 महिने हे वातावरण अनुकूल राहिल्यास द्राक्ष निर्यात वाढण्याचाही अंदाज. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक. मुलुंड माटुंगा अप जलद मार्गावरती तर कुर्लावाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगाब्लॉक. सायन पूल आजपासून बंद. बेस्टच्या बसेस 13 मार्गामध्ये बदल करण्यात आल्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होणार. कोकण म्हाडाच्या 5,311 घरांची सोडत 26 जानेवारीला होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांची वेळ निश्चित झाल्यावरच म्हाडाकडून सोडतीची घोषणा होणार. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा नवा फोटो एबीपी माझावर. दागिने अयोध्येतील मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र स्थानापन्न. आज रामाची मूर्ती गर्भगृहामध्ये विराजमान होण्याची शक्यता. पूजेनंतर मंदिरामध्ये दर्शन बंद. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी राम मंदिर खुलं होईल. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधीचा आज 5वा दिवस. नित्यपूजन करून हवन पारायणासह अनेक विधिवत पूजा केल्या जाणार. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर सोहळ्याचं आयोजन. याच पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात विद्युत रोषणाई. अयोध्येतील व्यवस्थेचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आढावा. रामभक्तांसाठी लखनौ, वाराणसी, गोरखपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार. योगी आदित्यनाथ यांची माहिती. नवी मुंबईमध्ये कांबळे दाम्पत्याला अयोध्येतील श्रीरामाच्या पूजेचा मान. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये कांबळे दाम्पत्य सहभागी होणार. राज्य सरकारच्या वतीनं 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा. शाळा कॉलेज सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या जाहीर. राम मंदिर सोहळ्यासाठी उत्तराखंडची देहरादून नगरी सजली. सर्वत्र लेझर शो आणि आकर्षक रोषणाई. 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जनकपूर इथून भाविक अयोध्येत दाखल. प्रभू रामचंद्र हे आमचे जावई असल्याचं म्हणत जनकपुरातील महिलांकडून पारंपरिक गीतांचं सादरीकरण. अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठेपूर्वी अमृत लेझर शोचं आयोजन. लेझर शो पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू. गुजरातच्या राजकोटमधील बाजारपेठा रोषणाईनं सजल्या. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वाराणसीमध्ये जय्यत तयारी. वाराणसीतील एका कॉलनीमध्ये 5 क्विंटल लाडू बनवण्याची तयारी सुरू. तिरुपती देवस्थानकडून अयोध्येच्या राम मंदिर सोहळ्यासाठी 1 लाख लाडू तयार. लाडू तयार करून अयोध्येमध्ये रवाना. अयोध्येमध्ये सोलापूरकरांच्या वतीनं 24 जानेवारीपासून सलग 45 दिवस भंडाऱ्याचं आयोजन. 45 दिवसात 1,80,000 भाविकांना भंडाऱ्यामध्ये जेवणाचा आस्वाद घेता येईल. 40 सेवेकऱ्यांची पहिली तुकडी अयोध्येसाठी रवाना. अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं जळगावमध्ये 3,000 किलो बुंदी वाटपाचं नियोजन. प्रसादाची बुंदी बनवण्याचं काम सुरू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.